शबास शबास शोभतोस तू मोहन आजगावकरचा बेटा शबास बाबा आता बास कसला भांडत होता हा त्या मनवाला कसले उलट उत्तर दिले आणि बाप रे ती गप्पच बसली आहो बाबा आई एम प्राउड ऑफ यू माय सन प्राउड ऑफ यू त्या गिऱ्याच्या पोरीची लायकी नाही आपल्या घरात कोण व्हायचे तो गिऱ्या आणि त्याची ती पोरगी मनवा स्वप्न पाहतात या घरात पोरीक सांगायची पण त्यांना माहित नाहीये गाठ मोहन आजगावकरांची बाबा अहो तसं काही नाहीये मी काहीच बोलू नकोस तुझं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे म्हणून मी थोडंच कौतुक करतोय कसला भांडत होता ग आवाज तू एवढं घालून पाडून बोललास तिला यू आर ग्रेट आवाज तू कपास अगं जसं मी भांडतो तसाच भांडवता म्हणजे माझा केवढा अभ्यास करतो ना अभ्यास आपला अभ्यास बाबा अहो तू गप्पच सांगितलं ना खरं तर आपण लग्नाला तयार होतो पण ते कसे वागत होते बघितलं ना आपण त्याच्या लग्नाच्या निर्णयाचं स्वागतच केलं होतं पण मी तुम्हाला सांगते सांगते गिरीशजींचे कान ना त्या राधा वहिनीनेच भरले असणार एक मिनिट आता मला बोलायचंय आणि आता मी बोलणारच बोलू नको अरे अख्ख्या जगाला माहित आहे गिरीश देशपांडे काय फॅमिली आहे अरे भांडण त्यांच्या रक्तातच आहे तू गप्पा बस आभास अरे मोठी माझ्या मुलाला घर जावई करायला निघाली होती आता या म्हणा आता या अगं आपल्या घरात फूट फूट आपल्या फॅमिली प्लॅन होता त्याचा त्याला माहित नाही आपण एकजूट आहोत ते हो ना अहो मी तुम्हाला सांगते की त्याने माफी मागितल्याशिवाय आपण त्यांच्याशी बोलायचंच नाहीये कळलं ना मी त्यांना ठणकावून सांगणार आहे आता या ना माझ्या मुलाला घर जावई करून घ्यायला अजिबात होऊ देणार नाही शबास शबास आज माझा मलाच अभिमान वाटतोय की आपल्या पोटी असा मुलगा जन्माला यावा आमच्या झाला अजून काय करते काय माहिती कसलं काम करते काय काय डोंबलं गोपी अरे हो बस बस किती उशीर अरे काय करणार वैताग आलाय नुसता दोन्ही घरात काय चाललंय काय कळेलच झालंय बघ हो ना आधी साहेब भांडत होते आता आभास आणि मनवाही भांडत मला वाटलं ही पोरं हुशार असतील ही पण आपल्यासारखीच निघाली हल्ली ना त्या मनवाला आभास मुळे काय काय भास होत आहेत माहितीये आणि त्या मनवामुळे त्या आभासच्या डोक्यात रागाचा वडवा उठलाय आधी साहेबांच्या आगी विजवाचं काम करत होतो आता ह्यांच्या आगी विजवा याला आपण काय फायर ब्रिज मध्ये काम आलाय याला इंग्रजी बरोबर बोललो की नाही बरू दे फायर ब्रिज नाही काही फायर बाइंड म्हणजे बॉम्बवाले भरते जाऊ दे मी तुला सांगते या सगळ्याला मोहन रावच जबाबदार आहेत ते इतके बेजबाबदार आहे ना की त्यांना जबाब विचारणार कोण मुळेच नाही याला गिरीश रावच जबाबदार आहे त्यांच्या मानेवर सवता साहेबाचं भूत बसलंय ना हा त्यांनी हा घात केलाय दात घशात घालीन माझ्या साहेबांना काही बोलशील तर तू माझ्या साहेबांबद्दल बोललीस ना तर या चांदीची चिमणी करून टाकी ना अरे चिमण्या तू माझ्या अन्नदात्याबद्दल काय वाटेल ते बोलशील आणि मी ऐकून घेईन कसला दाता एक नंबरचा फांबता येतो माझ्या साहेबांनी राहायला जागा दिली तर त्यांचे उपकार मानायचे सोडून त्यांच्यावर भांडत सुटलाय अरे माझ्या साहेबांनी त्यांना कामाला लावलं याची जाण ठेव म्हणा अदाण माणसा ए माझं डोकं फिरू नका पिळून टाकीन पिळू ना अरे जा रे हात तर लावून बघ मला चांदणी म्हणत्यात मला चांगल्याला तारणारी नाही तर कैलास वासिनी गोपी म्हणत्यात गोपी एक लावी झापत जाशील झोपी अरे जा रे नरसाडे झोपिवतो म्हणे मला चांगली झोप उडवते तुझी दीड दमडीची मोल करीन तू किती बोलशील किती बोलशील तुला भुकतात पण कोणी विकत घेणार नाही असं बघतोस तुला हाय माझ्याशी गाठ तू आहेस माठ दाखवलीस ना आपली दात ए तू केलायस माझा घात आता जास्त वेळ थांबशील घशात घालीन तुझे दात ज्या वेळ लागतील तुला त्यासाठी जन्म सात अरे तोंड धू डोळे धू जाग भांडी घासायच्या पोळे अंग घास घोड्याचा खरार कर मला शिकवलं का तू जा मला बोलतीस तू मला या गोप्याला नाही तुला दाखवलं तर बघ नाही तुला तुला दाखवतो ए जा जा समजते का स्वतःला बघून घेऊन लक्षात ठेव सोडणार नाही हा तुला सांगतो आभास मला काय विचारू नका नाही नाही विचारत ती देशपांडे फॅमिली स्वतःला समजते काय अरे आता ते मला कसं माहिती असणार गोपी ए बाबा तू मध्ये मध्ये बोलत जाऊ नकोस मला डोस का फिरलंय तुला माहिती आहे ना माझ्या बालकाबद्दल वाटेल ती बोलते ती चांदणी मी आपण मुतोड जबाब दिला गप्पच करून टाकली कायम जा रे जा थोबाड बघायचा अर्थात थोबाड चांदणी काय झालं एवढी अस्वस्थ का झाली आहेस
या गोपीच्या डोक्यात एक दिवस टोपच घालणार आहे. काय वाटतंय ते बोलतो आणि मी ऐकून घेईन. या साहेबांचं मी मीठच काय हळद तेल तूप तिखट सगळं खाल्लेलं आहे आणि त्याला मी जागणार आहे. अरे माझ्या साहेबाला वाटेल ते बोलते म्हणजे काय? अरे साहेबांचं मीठ खाल्लंय मी, थोडी त्याला जागायला पाहिजे का नाही? हो पण मीठ आणतोस तूच ना. पैसे तर साहेबच देतात ना गोपी. मला आता हे सगळं प्रकरण चिघळणार असं वाटायला लागलं रे. चिघळू देत, त्याशिवाय हे पिघळायचे नाहीत. तुला सांगतो ही देशपांडे फॅमिली मेड आहे, मेड एम ओ डी. अरे एम ओ डी मॉड होतो रे, मॉड मॅड. काय झालंय ते सांगशील तरी का मला? हे आजगावकर नाही, आजगर फॅमिली. आजगर फॅमिली काढीची अक्कल नाही. अरे अक्कल दाड नाही आली तर अक्कल कशी येणार? हा गोपी मला वाटेल ते प्रश्न विचारतो असं काही उत्तर दिले. प्रश्नचिन्ह कसं ताट उभा असतं तसं ताट झाला. आ वाचून माझ्याकडे बघायला लागला. अरे चांदणी म्हणत्यात मला चांदणी, चांगल्याची सोबतीणी नाही तर वैरिणी. हे बघ गोपी, तू काहीतरी प्रयत्न कर, यावर काहीतरी सोल्युशन काढ. लोशन कर, पाठीपीठ दुखते का काय? अरे काहीतरी मार्ग काढ. एकच मार्ग आहे, चांदणीला स्फोटच देतो. कसला घटस्फोट? अरे डायव्हर डायव्हर कायमचा, त्याशिवाय ती सुधरायची नाही. हा डायव्हर नाही रे, डिव्होर्स. इंग्लिश नको रे गोपी. भावना पोचल्या ना तर बस झालं. तुला सांगतो आभास, तर देशपांडे फॅमिलीला मी सोडणार नाही. अरे पण धरलंय कुठे सोडायला? अरे बाबा तू असं मध्ये मध्ये बोलत जाऊन माझ्या फक्त भावना समजावून घे ना. चांदणी तुला आता दाखवतोच म्या काय ते. तू अजून या गोपीला ओळखलेलं नाही. चांदणी तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हा तुझा गोड गैरसमज आहे की आभासच तुझ्यावर प्रेम आहे? अरे त्या आभासवर एवढा विश्वास ठेवला, शेवटी दिलाच ना दगा त्यानं. चांगला धगात पाठवते त्याला. असा इंगा दाखवते पिंगा घालायला लागती. अरे चांदणी म्हणत्यात मला चांगल्याची जिंदगी नाही तर चेटकणी. अग पण आपल्याला सगळं संयमानेच करावं लागणार आहे ना. अरे त्यांनी लाज सोडली, आपण नको संयम सोडायला. ही फॅमिली गॉन केस आहे, एक दिवस डोक्याचे केस जाणार आहे त्यांच्या. हा गोपी मला राधा समजतो, वादा मागतो, एक दिवस त्याला मी दादा बनवणार आहे. अरे चांगल्याची असेल ना तर मी प्रीतीची, नाहीतर दामिनी भस्मसात करणारी. बाय डार्लिंग. बाय. बाय डार्लिंग. बाय. 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 तू काय ऑफिस पर्यंत येणार? नाही रे, मी गेट पर्यंत येते ना तुला पोहोचवायला. मनवाकडे लक्ष दे, हो स्वतःची काळजी घे. ऑफकोर्स. तुझ्या सगळ्या नातेवाईकांना मी विचारलंय म्हणून सांग. बाय डार्लिंग. बाय. बाय डार्लिंग. बाय. बाय बाय डार्लिंग. मी पण बाय बाय डार्लिंग. अहो घरी चला, नाहीतर हे काय ऑफिसला जाणार नाही. एजंटला बोलवलं बरं का मी आज ऑफिस मध्ये? अय्या पण आपला विमा उतरवलाय. विमा नाही ग, जागा जागा संदर्भातला एजंट. पॉश पॉश जागा दाखवणार तो आम्हाला. तिथले शेजारी आहेत ना ते सुसंस्कृत सुशिक्षित सुविध असणार, त्यामुळे त्यांना भांडण बिंडण काही माहितीच नसणार. छान केलं सर गिरीश तू. मला ना इथल्या वातावरणाचा कंटाळा झालाय. ह्या जंगलातून आणि ह्या जंगली लोकातून आपण एकदा ते बाहेर पडूया. काय ग कोणाला जंगली म्हणते ग? या जनावरांकडे आली होतीस ना आश्रय मागायला? महिन्याच्या महिन्याला चांगले हजारो रुपये तुझ्या तोंडावर मारून राहते मी इकडे. अगदी उपकार केल्यासारखंच बोलते. आणि एवढं जर कंटाळा आला असेल ना आमचा तर मग जा ना, कशाला राहतेस 11 महिने इथे? ए 11 दिवस सुद्धा राहायचं नाही मला इकडे, समजले? जा 11 तासही राहू नकोस. एवढा मदत तर मला कधी सहन करावा लागणार होता. हो पण आमच्या ऑफिसला घर जाऊ म्हणून येणारच आहे. त्या आधी घर असावं लागतं, जावयाचा विचार नंतर करा. अग आम्ही घर घेणार आहे, चांगले टिप टॉप पॉश. आणि तिकडे की नाही आमच्याकडे अगदी शांतता असणार आहे. शांतता असणार आहे? अरे घर शांत असून काय होत, त्यासाठी त्यात राहणारी माणसं शांत असावी लागतात. हे तुझ्या टाळक्यात शिरलंय ना, खूप झालं. काय पण एक नाव भरले तुझ्या घरात, जोकर फॅमिली तुझी, जोकर. आज राहू की तो अजून आले नाही कसे? हे राहू दे रे,
ही दोन वादळ कधी येणार आहेत ते सांगा दे. मला काय वाटतं माहितीये, ते दोघे जण रस्त्यात कुठेतरी वादळ येण्यापूर्वीचे ढग तयार करत असणार बघ. अरे ऑफिस मध्ये हंगामा होणार आहे. अरे दोघांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळणार आपल्याला. अंडरटेकर मालक होते, अंडर घेतोय. तसं नाही, अंडरटेकर मोहन आजगावकर विरुद्ध ओव्हरटेकर गिरीश देशपांडे. आज दोघे असे भागणार, असे भागणार. पश्चिमेला उगवलेला असणार आज. उगवलात नाही पण आम्ही उगवलो. पण तुम्ही दोघे असे एकत्र हातात हात घालून, तेही हसत असत, तेही गळ्यात गळे घालून, ते कसं शक्य? अरे आजपर्यंत फक्त आम्हीच भांडत होतो, पण आज आमचं संपूर्ण कुटुंब भांडतय. वा दिल खुश वा. आमचं सगळं घर भांडतय. जिकडे बघाव तिकडे भांडणच आहे. आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे भांडण गडे. गिर्या गिर्या मला आज कळलं, माझी बायको उत्तम छान जेवण करते, भांडते. मुलग्या मला पण आजच कळलं, जेवण दोघी मारामारी करायला लागले असतील. चार पाच कप बचा फुटल्या असणार. मला तर वाटतं टीव्ही पण फुटला. माझं स्वप्न पूर्ण झालं यार. किती दिवस हा सीन मला बघायचा होता, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं मित्रा. नाही मित्रा, दोस्ता फेंडा, यात तुझा सिंहाचा वाटा आहे. पण हे सगळं कशामुळे शक्य झालं महाराजा? कशामुळे? कशामुळे? द्वेषामुळे. चला या बालकांना पालकांना आपण द्वेषाचं महत्व सांगूया, ते सुद्धा प्रेमाने. चला माझ्या मठात मठात केबिन मध्ये. अरे अरे गिरीश देशपांडे. नाव आय एम गोपी घाटपांडे. गिरीश देशपांडे का? त्याने तुमच्याकडे उधारीवर पैसे घेतले. एक नंबरचा चालू लफंगा डेंजर माणूस आहे तो. अहो त्यांच्या नावाचं कुरिअर आहे. अहो त्यांच्या नावाचं कुरिअर आहे. अहो त्यांच्या नावाचं कुरिअर आहे. कुरिअर आई गप्पा. अहो हसताय काय? त्यांच्या नावाचं कुरिअर आहे. आपली बोली आपला पाडा, समोरच्याशी मराठीतच बोला. चुकलो, त्यांच्या नावाचं पत्र आहे. मग असं सांगा ना लेटर ही. पण इतर गिरीश देशपांडे नावाचा माणूस राहत नाही. अरे लाज नाही वाटत खोटं बोलायला? आता लाज वाटली असते तर खोटं बोललो असतो. अरे आजगावकरच्या फॅमिलीतला तू ना, खोटं बोलायला केव्हाच लाज सोडली आहे तुम्ही. आता तुमची लाज आम्ही चव्हाट्यावर मांडणार आहोत. ए गरगरी, माझ्या मालकांबद्दल काही बोलशील ना, तुझी इज्जत रस्त्यावर काढील. हे भरलेलं वांग या घाटावरच आहे, माझी इज्जत काढणार हात तोडून हातात घेईन. ए कुचक्या बटाट्या, मी विदर्भातली आहे, समजलं काय? माझ्याशी काही बोलशील ना आयुष्यात उठवीन तुला. ए पिकलेली पपई, आयुष्यात उठवणारे असे किती आईले, किती गैले, कळलं ना? डोक्यावर ते किती गैले कळलं ना? सांगतो नंतर मोजून. बोला पुंडली कवरदे. हरे हरे जाओ घरी. आता नाही दुपारी. तर महाराजा, प्रेमानं प्रेम वाढतं, द्वेषानं द्वेष वाढतो. अगदी बरोबर. प्रेम आणि द्वेष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. अरे अरे जाओ घरी दुपारी. प्रेमाने आपल्याला काहीच मिळत नाही. कळलं का? प्रेमाने आपल्याला काहीच मिळत नाही. ज्याच्यावर आपलं प्रेम असतं तो माणूस आपल्याला दुरावला तर आपल्याला दुःख होत. म्हणून मित्रांनो, समोरच्या माणसाचा फक्त द्वेषच करा, द्वेषच करा, द्वेषच करा. बोला पुंडली कवरदे हरी विठ्ठल. हा पण महाराज, द्वेष करा, द्वेष करा पण प्रेमाने. त्यामुळे समोरचा माणूस नक्कीच कन्फ्यूज होतो. तो विचार करतो की हा आपला द्वेष करतोय की प्रेम करतोय. अरे अरे अहो घरी दुपारी. मित्रांनो, तर या द्वेषामध्ये एक ताकद असते. समोरच्याचा आपण द्वेष केला की आपल्याला एक आपोआप पॉवर मिळते, जी पॉवर आपल्याला मनोबळ देते. बोला पुंडली कवरदे हरी विठ्ठल. पण महाराजा हेच मनोबळ फार महत्वाचं असतं. ते आपल्या भांडणाला उत्तुंग शिखरावर नेऊन पोहोचवतो, अगदी अगदी ध्रुव तारासारखं. अरे अरे जाओ घरी दुपारी. तर त्या ध्रुव ताऱ्यावरून आपल्याला कोणीही गद 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 हलवू शकत नाही, कारण ते स्थान आढळ आहे. पण म्हणून तिथे फक्त ढ माणसं जाऊ शकतात असा मात्र कुणी गैरसमज करून घेऊ नये. बोला पुंडली गवर्दे हरी विठ्ठल हरी विठ्ठल. पण महाराजा, प्रेम हे ओहोटी प्रमाण असतं, तर द्वेष हे भरती प्रमाण आहे. प्रेम आटलंय हे आपल्या ऐकिवत आहे, पण द्वेष कधीच आटत नाहीये हे चिरंकार सत्य आहे. तुम्हाला जर समोरच्याला प्रेमाने जिंकता नाही आलं
तर त्याला द्वेषाने जिंका. तुमचा विजय नक्की आहे. नक्की आहे. नक्की आहे. अरे अरे जाऊ घरी. काय घरी? चल गौरी. साहेबाची चमची. ए जाड्या, साहेबांबद्दल बोलस तू? जी भैसडून काढी तुझी. बापाला ना तरी त्याला मी शक्य होणार नाही. कळलं? हे बघे आधी मला सांग, गिरीश देशपांडे इथे राहतच नाही का सांगितलंस तू? खरं येते, पण हा वाडा मोहन आजगावकरांचा आहे. अरे पण आम्ही पण इथे राहतो ना, भाड्याने का होईना, वेळेवर पैसे देतो, त्याची रिसीट सुद्धा देत नाही. तू अगर रिसीट देत नाही तरी सुद्धा आम्ही तुमच्यावर विश्वास टाकतो. गोपी, राधा, भक्ती कुठे गेले? कुठे सगळे? आभास, राधा, गोपी, भक्ती. आपल्या घरात एवढी भयान शांतता का बरं? बापरे, आतापर्यंत एकमेकांना भूसकलं असणार. मला काय वाटतं, आपल्या घरातली सगळी माणसं आत घरात भांडत असते. आवाज आला नसता का? हो, ठीक. त्या इन्स्पेक्टरनी मोठी गाडी आणून सगळ्यांना पकडून तर नेलं नाही. अरे देवा, याला आपण जबाबदार आहोत. आपल्यामुळे ही सगळी परिस्थिती आलेली आहे. घरच्या लोकांना आपल्यामुळे शिक्षा भोगावी लागत आहे. आपण भांडत का बसलो? बसलो कोणी, उभे तर आहोत. आजपर्यंत आपण भांडत का होतो? खरंय खरंय, त्यामुळे सगळा त्रास मनस्ताप सगळ्यांना सहन करावा लागतोय. आधी उमगलं असतं तर आतापर्यंत आपल्या आयुष्यात उजाडलं असतं. जाऊ दे, आता उजाडलं असं समजूया. ही सगळी परिस्थिती आपल्यामुळे आलेली आहे. आता आपण एकमेकांशी भांडायचं नाही. नाही, मी पण ठरवलंय आजपासून आपण भांडायचं नाही, फक्त प्रेम करायचं. प्रेमाने सगळ्यांना जिंकायचं. वा क्या बात आहे, हे बोलून माझं मन जिंकलंयस तू. आजपासून तू माझा भाडे करू नये, माझा मित्र म्हणून राहायचं. भाडं माफ केलं मी. माफ केलं ना मित्रा? घरभाडं माफ करून काळजाला घर पाडलीस रे. आ यार, मिठी मार. बाबा, आम्ही लग्न केलेलंच नाहीये. हो, तुम्ही भांडू नये आणि एकमेकांपासून दूर जाऊ नये ना म्हणून नाटक केलं होतं. नाटक? अहो, आम्ही सुद्धा यांच्या नाटकात सामील होतो, भांडत नव्हतो. खोटं खोटं भांडलो आम्ही. बालक, आता कसं वाटतं? आता तरी कळलं ना प्रेमाचं महत्व. हे सगळं नाटक होत. अरे बरं झालं माझी मुलगी वाचली. अरे तुझ्या त्या 1.5 फूट मुलाशी लग्न करण्याची लायक आहे? तू मुलाची लायक आहे का? अरे तुझ्या मुलाची उंची किती? माझ्या पोराच्या उंचीवर जाऊ नकोस. काय करशील? आडं डबल करेन.